करुणा न्यूज, निर्भीड बातम्यांचं खुलं व्यासपीठ। पोलीस स्टेशनच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत पोलीस कर्मचाऱ्यांमधील कलाविष्कारांचं उत्कृष्ट सादरीकरण। कासार शिरशी पोलीस स्टेशनमध्ये यावर्षी प्रथमच बसवण्यात आलेल्या गणरायाचे 9व्या दिवशी अत्यंत उत्साहात विसर्जन करण्यात आले। यानिमित्त दररोज गणरायाची विधिवत आरती करण्यात येत होती। आज शेवटच्या दिवशी येथील पोलीस कर्मचारी विकास बोंग यांच्या हस्ते सपत्नी श्रींची महाआरती करण्यात आली। कोविड आजारामुळे गेली 2 वर्षांपासून बंद असलेला गणेशोत्सव यावर्षी सर्वच ठिकाणी अभूतपूर्व उत्साहात साजरा करण्यात आला। या आनंदोत्सवात पोलीस मागे नाहीत हे येथील पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी, पोलीस सुद्धा सामाजिक आनंद उत्सवात समरस होतात हे सिद्ध करत एकसंघ समाज व्यवस्थेचा संदेश दिलाय। यानिमित्त काढण्यात आलेल्या श्रींच्या विसर्जन मिरवणुकीत डॉल्बीच्या तालावर पोलीस कर्मचाऱ्यांसह महिला कर्मचाऱ्यांनी बेधुंदपणे स्वतःतील सुप्त कलेचा आविष्कार सादर केला। यात शहरातील गणेश मंडळाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी मोठ्या संख्येने हजर होते। यासाठी निलंगा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कुमार कोल्हे, API रेवणनाथ डमाले, उपनिरीक्षक गजानन क्षीरसागर हजर होते। डमाले यांच्या हस्ते येथील तळ्यात श्रींचे विसर्जन करण्यात आले। महाप्रसादाने या उत्सवाची सांगता करण्यात आली। आज संपन्न होणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी शांतता व सुव्यवस्थेसाठी येथील पोलीस प्रशासन आता पुन्हा सज्ज झालंय। मुख्य संपादक सचिन मोरे, उपसंपादक निवृत्ती रोकडे, धनकरुणा न्यूज सातारा। धनकरुणा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। पाहत रहा धनकरुणा न्यूज चॅनल। धनकरुणा न्यूज, निर्भीड बातम्यांचं खुलं व्यासपीठ।